रायगड जिल्ह्यात पंधरा ते चोवीस जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय सोमवारी पालकमंत्री अदिती तटकरे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांच्या झालेल्या बैठ बैठकीत घेण्यात आलाय जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा होणारा फैलाव वेगानं सुरूच आहे त्याच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रायगड जिल्ह्यात पंधरा जुलैच्या मध्यरात्रीपासून चोवीस जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे सध्याच्या घडीला रायगडमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा सात हजारांच्याही पलीकडे पोहोचलाय आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे थोडक्यात आता शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला ते आहे त्यामुळे त्यांनी आढावा बैठक बोलावली असून या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट